बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे कंपनीचे अधिकारी व कंत्राटदार हे पारस येथील सुशिक्षित बेरोजगारांना डावलून बाहेर गावातील लोकांना प्राधान्य देत असल्याने पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रासमोर साखळी उपोषण केल्यानंतरही विद्युत केंद्राचे अधिकारी व कंत्राटदार यांनी न्याय न दिल्याने दिनांक 22 नोव्हेंबर पासून सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आता सविस्तर बातमी. पारस औष्णिक केंद्राला पारस येथे बेरोजगाराच्या नातेवाईकांच्या व गावकऱ्यांच्या जमिनी दिल्या गेल्या. शेती हा मूळ उद्योग या परिसरातील जनतेचा आहे. त्यात जमिनी गेल्यामुळे पारस परिसरातील रोजगारावर परिणाम झाला. त्यात एकीकडे शासन म्हणते की स्थानिकांना प्राधान्य द्या, पण पारस औष्णिक विद्युत केंद्रात अधिकारी याचं दुर्लक्ष करून कंत्राटदार मनमानी स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य न देता बाहेर गावावरून युवकांना आणून आपली कामे कंपनीत करून घेतात. यापूर्वी पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता व उपमुख्य अभियंता यांच्यासह साई व अंकुर एंटरप्राइजेस अकोला यांच्यासोबत कित्येकदा चर्चा करून व निवेदन देऊनही सुद्धा हे कंत्राटदार आम्हा सुशिक्षित बेरोजगारांना कामावर न घेऊन अन्याय करतात. आम्हाला न्याय मिळाला नाही. 7 दिवस साखळी उपोषण करूनही हे पारस प्रकल्पाचे अभियंताकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. म्हणून दिनांक 22 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली गेली. आज उपोषणाचा 3रा दिवस असून आतापर्यंत न्याय मिळाला नाही. एखाद्या उपोषणकर्त्याचा जीव गेल्यावर न्याय मिळेल का, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अकोडा यांनी उपोषणकर्त्याची वैद्यक तपासणी केली. या आमरण उपोषणाला नितीन बापू देशमुख, उमेश आप्पा भुसारी, गजानन कांबळे, प्रकाश तायडे, भूषण लांडे, रामदास लांडे, शंकर पारेकर यांनी भेटी दिल्या. परंतु त्या उपोषण मंडपाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. उपोषण आंदोलनात अश्विन खंडारे, प्रवीण चिकटे, आकाश तयकर, प्रफुल्ल मनसुटे, गौतम खंडारे, राष्ट्रपाल खंडारे, नागेश मोहोर, आकाश तेलंग, सिद्धार्थ इंगळे, दिलीप उगले, गोपाल राजनकर, आशिष दांडगे, आकाश सोनाणे, रवी पाखरे, प्रेमानंद खंडारे, रुपेश तायडे, प्रकाश खंडार, प्रवीण वानखेडे यांच्यासह रोजगार मागणी करणारे सुशिक्षित बेरोजगार यांनी सहभाग घेतला. सुधीर कांबेकर, महावॉईस न्यूज, बाळापूर.